नमस्कार, तुम्ही बघत आहात वेबदुनिया मराठी. माझ्या बरोबर आहे मकरंद. हाऊ आर यू? आय एम ग्रेट रुना. अच्छा, असं असं म्हण आहे की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड. डू यू अग्री? तुम्हाला असं वाटतं हे बरोबर म्हणणं आहे? हो, कारण का प्रत्येक गोष्टीला एक स्थळ काळ असतं, आणि मला असं वाटतंय जर क्राईमला जर स्थळ काळ आहे तर त्याला न्याय मिळायला पण मला असं वाटतंय की वेळ असावी. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, ट्रू. आणि तुमची जी नवीन फिल्म आहे त्याच्या बाबतीत सांगा, कारण की त्याच्यातही असंच काही लोकांना बघायला मिळणार आहे. चिकन करी लॉ हा पिक्चर एका खऱ्या घटनेवर आधारित असा, आधारित म्हणण्याऐवजी इन्स्पायर्ड पण म्हणू शकतो, की एक फॉरेनर बाई जेव्हा तुमच्या देशात येते एक टुरिस्ट म्हणून, आणि नंतर तिचं शव जेव्हा मिळताना नंतर कळतं की शी इज बीन रेप्ड अँड शी इज वॉज मर्डर्ड. पण जर त्यात इन्वॉल्व व्यक्ती ह्या जर पॉलिटिकली कनेक्टेड असतील तर त्यांना त्या महिलेला मिळू शकतो का न्याय, अशी ही गोष्ट आहे. चिकन करी लॉ हे अशासाठी नाव ठेवलं असावं असं मला वाटतं रायटर डिरेक्टरनी, की तो ते एक थोडासा उपहासाने ठेवलेला आहे की चिकन करी ही कशाबरोबर खाल्ली जाते. तर लॉ ही आपला जसा पाहिजे तसा वळवला जातो आणि काही नेमका न्याय मिळत नाही, असं काहीसं ते टायटल आहे. त्यामुळे ती फिल्म ज्याच्यात माझी भूमिका आहे ती असत्याचा साथ देणारी आहे. म्हणजे सत्यात जसा मी भिकू मात्रेचा लॉयर होतो तसा इथे मी ते आमचे पॉलिटिशियन आहेत त्यांचा लॉयर आहे, आणि प्रयत्न करतो त्यांना वाचवायचा. नक्की, तुम्ही तुमचं काम करतायत, जोही तुम्हाला तो जो क्लायंट त्यांना त्यांच्यासाठी काम करायचं. पण एक मला हे सांगा, ह्यावेळी तुम्ही एक साऊथ इंडियन टच आहे तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात. एक्झॅक्टली ते काय, कोण तेलुगू तमिळ मलयाली, एक्झॅक्टली कोणतं साऊथ इंडियन लँग्वेज? नो, इट राईट. ऍक्च्युली साऊथ इंडियन टचातलं इयर केलेलं आहे, त्यामुळे ते चेन्नईचे त्या साईडले थोडेसे, त्यामुळे अशी चोटी ठेवलेली आहे आणि फार शार्प टंगचा असा कॅरेक्टर ठेवला आहे. आणि कधी कधी काय होतं की आपण जेव्हा एखादी ॲक्सेंट घेतो तो मूड थोडा अजून शार्प करतो, किंवा आपण म्हणतो ना की जास्त अधोरेखित होऊन जातो परफॉर्मन्स, आणि तो करायचा होता मला. नाहीतर काय होऊन जातं की एक चांगला वकील एक वाईट वकील आणि तिथेच थांबून जाते सगळी गोष्ट. तर तसं न करता मला असं वाटलं की इथे करून बघूया काय होत आहे. अच्छा, एक पिंक फिल्म आली जिथे दाखवलं नो मीन्स नो, दुसरी जॉली LLB आहे. ह्या फिल्मी सांगितलं की मागेही काहीतरी घडत असतं, चाललं असतं. अशा दोन तीन फिल्म आहेत जे लोकांना फार पसंत आल्या आहेत आणि हिट झाला आहे, त्याच्यात ही फिल्म हिला स्टँड करायला तुम्हाला काय वाटतं? असं काय असेल जे लोकांना वळून बघायची इच्छा असेल किंवा परत परत यायची इच्छा असेल? परत मला माहीत नाही, पण एकदा बघायची नक्कीच इच्छा असेल. की एक फॉरेनरवर अशी झालेली केस ही आपल्याकडे, शेवटी देशाचं आपण म्हणतो ग्रोथ करायची आहे, पण मग देशाचं चित्र जे आहे ते परदेशात काय म्हणून जाईल, की न्याय मिळेल का, आणि न्याय देणारा देश आहे का? मला असं वाटतं ती जे एक वास्तविक जी स्थिती आहे ती लोकांना अनुभवता येईल. थिएटर वर्ल्डमध्ये तुमचं नाव फार फार इंडियामध्ये वर्ल्ड फेमस आहे असं सांगू शकते. जेव्हा थिएटर आर्टिस्ट असं काही सब्जेक्ट वाचतो किंवा असं प्ले करतो तर एक्झॅक्टली काय मनात येतं त्याच्या? कारण की इट्स सेड की जितके थिएटर आर्टिस्ट असतात, इनफॅक्ट आर्टिस्ट असतात, ते मनापासून फार सॉफ्ट असतात, फार विचार करत बसतात. कसं, हाऊ डू यू फील वेन सच काइंड ऑफ कॅरेक्टर कम्स इन फ्रंट ऑफ यू? See, sometimes you act because you, this is the need of the hour. So this film, of course you say yes because you know, as a professional want to do a film as well. But once you choose some film, kai films asha astat ki jachat tumhi shooting la gelyavar script vasta te tumcha angavar lagta, ani mag asa vatte ki are he trasdayak hai script. Ho त्रासदायक म्हणजे ती घटना जी आहे, आणि आपण विलन आहोत, पण विलन आहोत तरी सुद्धा आपण जे बोलतोय ते फारच बेसूर आहे.
राग येतो आपल्याला, राग स्वतःला स्वतःचाच येतो. आणि अशी माणसं जर असतील, मला नेहमी वाटतं पेपरात की अगदी मोठे मोठे क्रिमिनल जे असतात आणि ज्यांचे जेव्हा लॉयर असतात तेव्हा आपल्याला वाटतं हे लॉयर कसे झाले त्यांचे, त्यांना माहीत नाही का हा क्रिमिनल आहे, मग त्याची नीती मूल्य वगैरे काय लक्ष देत नाही. त्याचं कामच ते की तो ज्याची जागा ज्याला ज्याच्यासाठी म्हणून तो काम करतोय तो त्याचीच बाजू घेणार आणि ती बाजू किती खरी आहे सांगणार. त्यामुळे ते द्वंद्व खरं त्या प्रोफेशनचं आहे, त्याच्यात तुम्ही काही करू शकणार, त्याच्यात काही नाही करू शकणार. मला एकदा वकील साहेबांनी एक सांगितलं होतं की मी माझ्या क्लायंटसाठी आहे, मी चूक आहे की करेक्ट आहे की कसं जात आहे ते जज आहे ना डिसाईड करायला. ॲब्सोल्युटली. आणि मला तर असं वाटतं की तो जजला जजचं जे ट्रूथ आहे ते सुद्धा ट्रूथ आहे की नाही डाऊट वर टाकणारा माणूस आहे तो. ही विल से दॅट इज नॉट द ट्रूथ, दॅट्स वन ऑफ द ट्रूथ. चालेल. अच्छा, जाता जाता आपल्या जे तुम्हाला फार प्रेम करतात त्यांना काय सांगणार या फिल्म बाबतीत, कधी रिलीज होते आणि मराठीमध्ये नेक्स्ट तुमचं काय येणार आहे? 9 ऑगस्टला फिल्म रिलीज होती, त्यामुळे प्लीज तुम्ही बघा. आणि मराठीत भरपूर काही होणार आहे. माझ्या मते अनाउन्समेंट झाली आहे, त्याचं शूटिंग सुरू होणार आहे आता, दगडी चाल 2. सगळं जाईल, त्याची गंमत आहे. चुकीला खरंच माफी नाही जर ही फिल्म बघितली नाही तर. सो थँक्स लॉट. ओके.